जबाबदारी असे आपल्या कुटुंबातील सगळेच कन्या रत्न पुत्र सर्वच बाल गोपाळ या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप गणेशवारी यांचा आपल्या सर्वांच्या आवडीचा चॅनल वर्ण आणि आपल्या सर्वांनाच दीपावलीच्या शुभेच्छा देतात. डोंगरदऱ्यातला नदी नाल्यातला सर्व जाती धर्मांचा गोकुळ असलेला आपला तालुका धनदांडगी आपण नाही मात्र कष्टानं प्रपंच करून समाधानानं आणि आनंदानं जीवन प्रवास करण्याची आपली फार जुनी संस्कृती आहे. इथे ना कधी दुष्काळाच्या झाडा सहन होत नाही असे दिवस येत ना कधी उपासना. कष्टाला बरकत आहे थोडकं का होईना पण नेटकेपणानं करण्याचा आपला अपरी तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाचा रिवाज आहे. त्यामुळे समाधानी राहण्याची कष्ट करण्याची प्रामाणिकपणानं जीवन व्यतीत करण्याची आपली फार पूर्वापारची परंपरा. संध्याकाळची झोप सर्वात व्यवस्थित घेणारा तालुका कोणता असेल तर तो आकोले तालुका. शेतीवर आपलं जगणं आहे पिकवतोय भरपूर पण बाजारात मात्र कायम तोट्यात विकतोय. फार पिढ्या अशाच आपल्या गेल्या. असे असलं तरी सुद्धा दिवाळी गोडधोड मात्र आपण करतोच. प्रत्येकाच्या अंगावर दिवाळीला नवी कापड आपण सर्वजण घालतोच. समाधानानं दिवाळी साजरी करतोच याच्या इतकं मोठे पण कोणतंच नाही. अगस्ती ऋषींच्या छत्रछायेखाली कळसुबाईंच्या आशीर्वादानं डोंगरदऱ्यातले आपण सारीच माणसं सगळ्याच जाती धर्माची माणसं गोकुळासारखी एकत्रित आपण राहतोय याच्या इतका आनंद मला कुठेच पाहायला मिळणार नाही. बाजार काही फुलला नाही आपल्या तालुक्यातला तरी दिवाळी मात्र आनंदात होईल यात काही शंका. एकी बाळी घरी येणार आहेत भाऊ कुठं नोकरीला असतील ते घरी येणार आहेत भाचे येतील भाच्याई येतील सगळं घर आनंदानं न्हावून निघेल असे दिवस वर्षभरात कधीच नाही. कष्टानं सगळा वर्षभर फक्त दिवस येतायचा आणि दिवाळीला मात्र सगळ्यांनी एकत्रित येऊन दिव्यांच्या त्या सगळ्या रोषणाईमध्ये गोडधोड खाऊन आनंदानं दिवाळी संपन्न करण्याची आपली परंपरा आहे. आपण असंच करणार आहोत म्हणून मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. प्रामाणिकपणानं काम करायचे कष्ट करायचे दिमाखात आणि थाटात आपला प्रपंच करायचा नेटका प्रपंच करायचा सुख समाधान नांदवायचं आपल्या तालुक्याची ही रीत ही परंपरा अशी पुढे आपल्या सर्वांना जतन करायची. दारिद्र्याचं निर्मूलन करून स्वावलंबनाच्या बाजूने आपण जातोय. आपल्या घरात सतत दिवा लागेल आणि त्या दिव्याच्या प्रकाशात आपण स्वावलंबनानं आनंदानं आपण असंच वर्षभरातला प्रत्येक दिवस आपला जावो आणि दिवाळीचा हा आनंद द्विगुणित हो याच कार्यकर्ता या नात्यानं आपल्या तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला मी अंतःकरणापासून शुभेच्छा देतो.